झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. कोण होणार पदवीधर आमदार? उत्सुकता पोहोचली शिगेला. अखेर आज पदवीधर निवडणुकीचा धुरळा खाली बसला. मतदान पार पडले. अत्यंत अटीतटीने निवडणूक पार पडली. तब्बल 62 उमेदवार रिंगणात होते. कोण आमदार होणार, कोण किंग आणि कोण किंग मेकर होणार हे आज पेटीत बंद झाले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक सोमनाथ साळुंके, आम आदमी पक्षाचे डॉक्टर अमोल पवार, मनसेच्या रुपाली पाटील, संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड आणि अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे या सर्व उमेदवारांची उमेदवारी चर्चेत होती. खास करून अरुण लाड, संग्राम देशमुख, श्रीमंत कोकाटे आणि सोमनाथ साळुंके, अमोल पवार या उमेदवारांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. यातल्या उमेदवारांच्यातच प्रामुख्याने लढत होणार असून निवडणूक अटीतटीची झाल्याने कोण निवडून येणार, पदवीधर आमदार कोण होणार हे ठामपणे कुणाला सांगता येणार नाही. निकाल लागेपर्यंत याची उत्सुकता ताणली जाणार आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर. मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर मानेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.